आज आपण देश बघितलं तर देशामधली परिस्थिती एकदम विकृती आहे, एकदम हलाकीची आहे. आज या देशामध्ये सर्वसामान्यांपासून तर प्रशासन अधिकाऱ्यापर्यंत देखील त्यांची सुरक्षा नाही. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, तरी पण अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवणारा पत्रकार, त्यांच्या विरोधामध्ये आज खुलेआम हल्ला होतोय, खुलेआम गोळ्या झाडतात, हे त्या सरकारचा निषेध मानतो आम्ही. कारण या कर्नाटक सरकार ही राजधानी आहे, राजधानीच्या ठिकाणी जर अशा पत्रकारावर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य सरकारचं का, सर्वसामान्य जनतेचं का? या अशा या घटनेमध्ये या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र दाभोळकर ची हत्या झालेली आहे, आजपर्यंत तपास लागलेला नाही. या देशात पोलीस प्रशासन आहे की नेमकं काय आहे हे काहीच कळत नाही. अरे खरं बोलण्यासाठी ज्यांना खरे बोलतो त्यांच्यासाठी तुम्हाला गोळ्या घालावं लागतात. जर खरं बोलत असताना जर गोळ्या घालायची जर वेळ येत असेल तर आम्ही या पत्रकार नात्याने आम्ही खरं बोलू आणि आम्ही गोळी खरंच तयार आहोत. पत्रकार गौरी लंकेश्वर यांच्यावर झालेल्या हत्याचा पत्रकार गौरी लंकेश यांच्यावर झालेल्या हत्याचा पोलीस प्रशासनाचा